देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या संकल्पनेतून आणि भारतीय जनता पक्षाचे उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून वडवली गावासाठी पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आली आहे. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पार्टीचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील जल जीवन मिशन अंतर्गत हर घर नल हर घर जल या संकल्पनेतून वडवली येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा भूमिपूजन समारंभ रविवारी आयोजित करण्यात आला होता. या कामाचे भूमिपूजन भारतीय जनता पक्षाचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले. या कामासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांच्या आमदार निधीतून 24,13,212 रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच विजेता भोईर, माजी सरपंच काशीनाथ पाटील, सदस्य विक्रम फडके, शिवराम पाटील, पोलीस पाटील वसंत पाटील, माजी पोलीस पाटील सुदाम पाटील, अविनाश गायकर, विनायक पाटील, अशोक कोंडीलकर, जगदीश भोईर, मिथुन शितकंदे, अनिल शितकंदे, वसंत पाटील, मारुती पाटील, दत्तात्रय पाटील, लक्ष्मण पाटील, जगन पाटील, विष्णू पाटील, दशरथ पाटील, एकनाथ पाटील, संदेश भगत, देवेंद्र भगत, मयूर फडके, दिनेश कुंटले यांच्यासह इतर वडवली, नांदगाव, कुडावे या गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. पाण्याची समस्या तुमच्याकडे जरी असली तरी पाण्याची हे उपलब्धता आपल्याला भरपूर आहे. मला वाटते पाणी आपल्याकडे भरपूर प्रमाणात आहे आणि म्हणून ही टाकी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक घराघरामध्ये ही नल पाण्याचे नल आपल्याकडे गेले पाहिजे. प्रत्येकाला घरामध्ये पाणी मिळावं अशा प्रकारची योजना या निमित्तानं भारत सरकारने केलेली आहे. माननीय महेश बालेसाहेब यांच्या मागे लागून आज उरण मतदारसंघामध्ये प्रत्येक गावामध्ये आज ही योजना या ठिकाणी आणण्याचं काम केलेलं आहे. कारण आपण गेल्या वर्षी बघितलं असेल, आपण कपिल पाटील यांना रसायनीमध्ये ज्या ठिकाणी आणलं होतं आणि त्याच्यामुळे सर्वांचा प्रचार झाला की पाण्याची योजना ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये देण्याचं काम आज भारतीय जनता पार्टीचं सरकार या निमित्तानं करत आहे. आणि मला वाटतंय प्रत्येकाच्या घरी पाणी गेलं तर मला वाटते पाण्याची समस्या सुटली तर एक चांगलं सर्व महिलांना वाटेल की आता आमच्या डोक्यावरचा हंडा उतरला. मला वाटतं किती वर्ष लागली आता, परंतु आता या 2 महिन्यामध्येच हा सांगतो का प्रत्येक घरामध्ये पाणी आता लगेच जाणार आहे. पण पाणी टाकी जरा चांगल्या पद्धतीने बांधा, कारण पाण्याची योजना ही म्हणजे 50 वर्षाची किती वर्षाची आता ही 30 वर्षाची ही योजना आहे आणि 30 वर्षामध्ये आपल्या गावाला पाणी पुरवठा होईल एवढं पाणी त्या टाकीमध्ये साचलं पाहिजे. अशा पद्धतीचं काम करत असताना मला वाटते कॉन्ट्रॅक्टरला जास्त अडवण्याचा प्रयत्न करू नका. जास्तीत जास्त चांगलं कसं काम होईल, कारण पाण्याचा प्रश्न आहे आणि म्हणून आपण कॉन्ट्रॅक्टरकडून चांगलं काम कशा पद्धतीने करता येईल या दृष्टिकोनाने अविनाश आपण सर्वांनी जातीनं लक्ष द्यावं अशा प्रकारची विनंती आपण सर्वांना करतो. कॉन्ट्रॅक्टरनी सुद्धा ज्यादा वेळ न घेता जर तुम्हाला तसं काही वाटलं अडचण आली तर आमदार साहेबांना सांगा, आम्हाला सांगा, परंतु कामाच्या या टाकीच्या कामामध्ये कुठं अडथळा येऊ नये अशा प्रकारच्या सूचना तुम्हाला या निमित्तानं करतो. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिलात, आम्हाला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल आपण सर्वांचा मनापासून आभार मानतो. आणि ज्यांनी ही योजना आणण्यासाठी प्रयत्न केला आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर साहेब या दोघांचासुद्धा आभार मानून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.